प्रत्येक गृहिणीसाठी नवीन 35 किचन टिप्स। 1. मोदकाच्या पारीसाठी तांदळाच्या पिठाची उकड घेताना त्यात 1 चमचा तेल आणि 1/2 चमचा वेलची पावडर टाकावी, याने मोदकाची पारी सुगंधित आणि चविष्ट लागते। 2. घरात मुंगळे झाल्यास लसणाची पुरचुंडी करून ठेवा। 3. विरजण लावताना उन्हाळ्यात थंड दूध घ्यावे व हिवाळ्यात कोमट दूध घ्यावे। 4. दररोजची साय एका भांड्यात जमा करा, त्यात दही घाला, 7 दिवसांनी त्याला रवीने घोळा, भरपूर लोणी निघेल व तूप तयार होईल। 5. सुक्या बटाट्याच्या भाजीची चव वाढवण्यासाठी मेथीचे दाणे, ओवा, हिंग, जिरे किंवा मोहरीची फोडणी द्या, त्यात मीठ, लाल तिखट, कोथिंबीर, धनेपूड आणि आंबटपणासाठी आमचूर पावडर मिसळा। 6. आले लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर मिक्सरमधून काढून पेस्ट करावी व फ्रीजमध्ये ठेवावी, पराठे, कटलेट, भाजी बनवण्यासाठी उपयोगी पडते। 7. धने व जिरे एकत्र भाजून व मिक्सरमधून वाटून एका बाटलीत भरून ठेवा, ही पूड खिचडीत किंवा रस्सा भाजीत वापरा। 8. वेळ मिळेल तेव्हा मिरची, पुदिना व कोथिंबीर मिक्सरमधून काढून फ्रीजमध्ये ठेवावी, भेळ, पाणीपुरी, पुलाव, बिर्याणी करतेवेळी ही तयार पेस्ट उपयोगी पडते। 9. बिस्किटे कुरकुरीत राहण्यासाठी डब्याला आतून टीप कागद गुंडाळावा। 10. कोशिंबीर करतेवेळी साय घालून विरजण केलेले दही वापरा, कोशिंबीर खूप स्वादिष्ट होते। 11. कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात उतू जातो, तो जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ पण घालावे, म्हणजे कुकरमध्ये भात सांडत नाही। 12. कोशिंबिरीत घालवायचे दही आधी रवीने नीट हलवून सारखे करून मग त्या दह्यात साखर, मीठ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर सर्व घालून मग त्यात फोडणी घाला, मग त्या दह्याचा उपयोग कोशिंबीरसाठी किंवा रायत्यासाठी करा। 13. काजू किंवा बदामाच्या डब्यास पॉलिथिन लावा, म्हणजे मुंग्या होणार नाही। 14. तुळशीची पाने घालून तूप कडवावे। 15. तूप कडवून झाल्यावर पातेल्यात जी बेरी राहते त्यात पाणी घालून उकळा व पाणी थंड झाल्यावर ते पातेले फ्रीजमध्ये ठेवा, राहिलेले सर्व तूप वर येईल। 16. भजी करताना भज्याच्या पिठात तुरीच्या डाळीचे वरण 2 चमचे घालावे, भजी कुरकुरीत होतात। 17. भात लावतेवेळी त्यात थोडे तेल टाका, भात मोकळा व स्वादिष्ट होईल। 18. खिचडीचा स्वाद वाढवण्यासाठी मीठ, लाल तिखट, हळद, जिरे व हिंगाची फोडणी द्या। 19. कांदा चिरून तेलावर परता व त्याची पेस्ट बनवा, कोणत्याही पंजाबी भाजीत वापरता येतो। 20. टोमॅटो उकडून मिक्सरमधून काढून गाळून घ्यावेत व तयार प्युरी फ्रीजमध्ये ठेवा, सूप किंवा पंजाबी ग्रेव्ही करण्यासाठी त्याचा उपयोग होतो। 21. एक वाटी मेथी दाणे, धणे, जिरे भाजून त्यामध्ये हिंग घालून बारीक पूड करावी, फोडणीचं वरण करताना सांबार मसाला म्हणून त्याचा उपयोग होतो। 22. कोशिंबीर करतेवेळी त्यात घट्ट दही वापरा, कोशिंबीर स्वादिष्ट होते। 23. गोड दही लावण्यासाठी हिवाळ्यात दूध साधारण गरम करावे व उन्हाळ्यात अगदी कोमट घ्यावे, विरजण लावायचे दही हिवाळ्यात थोडे जास्त लावावे तर उन्हाळ्यात अगदी कमी लावावे। 24. दही लावताना जेव्हा आपण दुधात विरजणाचे दही घालतो तेव्हा विरजणाचा म्हणजे दह्याच्या चमचा 5-6 मिनटे गोलगोल हलवावा, म्हणजे दही अधिक चांगले लागेल। 25. पुलाव चविष्ट बनविण्यासाठी मीठ, लाल तिखट, तमालपत्र, लवंग, दालचिनी, मोठी वेलची, जिरे, हिंगाची फोडणी द्या। 26.
कढी चविष्ट बनवण्यासाठी मोहरी, मेथी दाणे, कढीपत्ता, मीठ, सुकी लाल मिरची, कोथिंबीर, हळदीची फोडणी द्या. 27. सांबारचा स्वाद वाढवण्यासाठी मोहरी व सुक्या लाल मिरचीची फोडणी द्या. 28. साधारणपणे धने पावडर, लाल तिखट, मीठ, हळद पूड, गरम मसाला, भाजलेले जिरे पावडर व हिरव्या मिरच्या व कोथिंबीर इत्यादी पदार्थ रुचकर व सुगंधी पाककृती करण्यास उपयोगी ठरतात. 29. ब्रेडच्या डब्यात एक सफरचंद किंवा बटाट्याची फोड ठेवा, त्यामुळे ब्रेड शिळा होत नाही, तो मऊच राहतो. 30. इडलीचे पीठ भिजवताना त्यात एक कांदा सोलून उभा बुडवून ठेवावा, दुसऱ्या दिवशी पीठ फुगून येते. त्याऐवजी त्यात एक चमचाभर नारळाचे पाणी घालावे, इडली फुगण्यास मदत करते. 31. टोमॅटोच्या स्लाईस करण्यासाठी टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्यास चकत्या चांगल्या होतात. 35. शिजलेला भात सुटा हवा असेल तर पाण्याला उकळी आल्यावर त्यात लिंबाचा रस किंवा तेलाचे थेंब टाकावेत. 33. रव्याचा लाडू थोडा खरखरीत हवा असेल तर त्यासाठी रवा थोडा जाडसर वापरा, यामुळे लाडू खाताना छान लागतो. 34. तुपाच्या वाती भिजवताना वातीच्या कधीही 2-2 जोड्या कराव्यात. 35. कणिक मळताना ती परातीत किंवा ताटात न मळता कढई, तरसाळे किंवा मोठा बाऊल यात मळावी, तर मळायला सोपी जाते. तर मित्रांनो, या टिप्स तुम्हाला उपयुक्त वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.